शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंचं अपघाती निधन झालं. या निधनानंतर अनेक प्रश्न समोर येऊ लागले. हा अपघात आहे की घातपात असाही सवाल उठवला जात आहे. त्यामुळे पोलिसांकडून याचा सखोल तपास सुरू आहे. विनायक मेटेंच्या SUV चा 14 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास भातन बोगद्याजवळ अपघात झाला. यावेळी मेटेंची कार समोर असलेल्या आयशर ट्रकला पाठीमागून धडकल्याने हा अपघात झालाय असं प्राथमिक तपासात समोर आलंय. ज्या महामार्गावर ज्या आयशर ट्रकसोबत अपघात झाला तो ट्रक आणि ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात आहे. सोबत चौकशीचा भाग म्हणून विनायक मेटेंच्या गाडीचा चालक एकनाथ कदमांचीही चौकशी सुरू आहे. मात्र महत्त्वाचं म्हणजे ज्या पोलीस ठाण्यात हा तपास सुरू आहे त्या रसायनी पोलिसांनी पुढची प्रक्रिया सुरू केली आहे. मेटेंच्या अपघाताक्षणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचीही पोलीस चौकशी सुरू केली आहे. 15 ऑगस्टच्या संध्याकाळी 3 साक्षीदारांची रसायनी पोलीस ठाण्यात चौकशी झाली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांमुळे अपघात कसा झाला, नेमकी चुकी कोणाची, याचं उत्तर लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. रायगडहून मेहबूब जमादारसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.